दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यात. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आंबेडकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय, तर उदयनराजे यांच्या समर्थकांनीही संताप व्यक्त केलाय. सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्ही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही. कार्यकर्ते म्हणून अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकरांनी ज्या खालच्या भाषेत जाऊन टीका केलेली आहे, तर खरं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांना हे न शोभणारं वक्तव्य आहे. आज जलमंदिरला ज्या वेळेला वाड्यावर सर्व जाती धर्माची लोकं त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात, तिथं कधी उदयन महाराजांनी जात पात मानलेलं नाही. महाराजांना आता राज्यसभेवर घेतल्यामुळे त्यांच्या म्हणजे पोटात पोटसूळ उठलं आहे. खरं तर त्यांची लायकी नाही म्हणून त्यांना घेतलेलं नाही. आज महाराज साहेब समाजामध्ये चांगलं काम करत आहेत, महाराजांची प्रतिमा चांगली आहे म्हणूनच ह्या लोकांना बघवत नाही आणि अशा प्रकारची हे वक्तव्य करतात. मराठा आरक्षणावर न बोलताना भारिप नेते प्रकाश आंबेडकरांनी थेट नाव न घेता छत्रपती उदयनराजेंवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. एक राजा बिंडो कसून त्याला भाजपनं राज्यसभेवर पाठवलंच कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच मी कुणालाही शिंगावर घ्यायला घाबरत नाही असाही थेट इशारा त्यांनी दिलाय. यासह संभाजीराजेंवरही त्यांनी तोंडसुख घेतलंय. संभाजीराजेंचं मराठा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे. दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भ्यालेलो नाही आहे, कोणालाच भ्यालेलो नाही आहे. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणारा घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJP ने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतो. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय.